पन्हाळा तालुक्यातील माले येथील रहिवासी असणाऱ्या अरुण चौगले यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी 7 तोळे दागिन्यांवर दडला मारल्याने ऐन सणासुदीच्या काळात माले परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माले येथील अरुण चौगले यांनी परंपरेनुसार आपल्या घरातील गौरीला सोन्याचे दागिने घातले होते. कदाचित चोरट्यांना याचा सुगावा लागला असावा म्हणून त्यांनी मध्यरात्री अरुण चौगले यांच्या घराचा मागचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून गौरीच्या मुखवट्यावरील अंदाजे सोन्याचे 7 तोळे दागिने लंपास केले आहेत. यानंतर या चोरट्यांनी त्यांचा मोर्चा तिथेच असणाऱ्या तिजोरीकडे वळवला, मात्र या चोरट्यांना तिजोरीत काहीच हाती लागले नाही. या दरम्यान अरुण चौगले हे कामावून घरी परत आले आणि त्यांनी घराचे दार उघडण्यासाठी घरात फोन केला होता. या फोनचा आवाज ऐकून चोरट्यांनी तिथून पळ काढला. अरुण चौगले आणि कुटुंबियांनी त्या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते चोरटे सोन्याचे 7 तोळे दागिने चोरून पळून गेले होते. ऐन सणासुदीच्या काळात या पद्धतीने झालेल्या चोरीच्या प्रकारामुळे माले आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची कोडोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून घटनास्थळाची श्वान पथकाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली असून अद्यापही कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे.